महाविकास आघाडीचा प्रयोग आता गोवा आणि उत्तर प्रदेशामध्येही, संजय राऊत। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यातही हा प्रयोग राबविण्याच्या विचारात आहे। त्यासाठी शिवसेना उत्तर प्रदेशात 80 ते 90 तर गोव्यात 20 जागा लढवण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेना 403 जागावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले। गोव्यात शिवसेना निवडणूक लढवणार आहे, मात्र या ठिकाणी अन्य पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले। उत्तर प्रदेशामध्ये काही शेतकरी संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, त्याचबरोबर इतर काही लहान पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यायचे ठरवले आहे। दरम्यान उत्तर प्रदेशच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या उत्तर प्रदेश स्थानिक कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला आहे। उत्तर प्रदेशामध्ये शिवसेनेचे प्रदेश अध्यक्ष ठाकूर अनिल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला। संजय राऊत यांनी केवळ 80 ते 90 जागा लढवणार असल्याचे सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि उत्तर प्रदेशातील नेत्यामध्ये जागा लढवण्यावरून एकमत नसल्याचे दिसते आहे। गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 57 जागावर उमेदवार दिले होते, त्यापैकी 56 जागावर शिवसेना उमेदवारांचा अमानत रक्कम जप्त झाल्या होत्या। एकाच जागेवर शिवसेनेला बऱ्यापैकी मते मिळाली होती। शिवसेनेच्या सर्व 57 उमेदवारांना मिळून 88,595 मते मिळाली होती, तर 43 मतदारसंघात शिवसेना उमेदवारांना 1,000 कमी मतदान झाले होते। BRV न्यूजसाठी जालिंदर साळवे यांचा रिपोर्ट।